नमस्कार, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज मी असा एक पदार्थ दाखवणार आहे की तो सगळ्यांसाठीच गरजेचा आहे. पहिल्यांदाच सांगते, तो सगळ्यांच्यासाठीच गरजेचा आहे, पण जास्तीत जास्त महिलांनी खावावा असं मला वाटतं. कारण खूप कष्ट करावं लागतं महिलांना, असं नाही सगळ्यांनाच कष्ट करावं लागतं, पण महिलांची धावपळ खूप होते, स्वतःकडे त्या लक्ष देत नाहीत. आणि थंडी चालू झाली, सिझरिंग, इकडची तिकडची ऑपरेशन वगैरे झालेलं असतं, त्यामुळे ना वयाच्या 30 नंतर सगळंच दुखायला चालू होतं. कंबर दुखणं, पाय वगैरे सगळं, बोन्स वगैरे दुखायला चालू होतं. आणि थंडीत तर मोस्टली हे खूप जाणवतं की आपलं काहीतरी दुखतंय. म्हणून मी म्हटलं की चला आपण असंच टायटल द्यावं की वयाच्या 30 नंतर महिलांनी म्हणजे खाल्लं पाहिजे म्हणून. नाहीतर परत तुम्ही म्हणाल की फक्त महिलांनीच खावावं का, असं काही नाही. लहान मुलांसाठी पण खूप पौष्टिक आहे. आणि हे लाडू मी माझ्या मुलीला समोर ठेवूनच केलेले आहे, पण मी पण स्वतः पण खाते आणि घरच्यांना सगळ्यांनाच देते. कारण ड्रायफ्रूट्सचे लाडू खूप खूप पौष्टिक आणि तुम्हाला सांगायला लागणारच नाही, पण मी कसे बनवलेत हे तुम्हाला सांगणार आहे. पण जास्तीत जास्त म्हणजे कसं वयाच्या 30 नंतर 40 नंतर डोक्याचे केस वगैरे गळणं चालू होतं, महिलांचं बरेच प्रॉब्लेम चालू होतात. पण ड्रायफ्रूट्स वेळेतच खायला चालू करा, वेळ गेल्यानंतर काही आपण करू शकत नाही. त्यासाठी आपण आपल्याला मी आधी खूप वेळा सांगितले, दिवसातनं 1 तास तरी स्वतःसाठी दिलाच पाहिजे. स्वतःसाठी 1 तास देणं म्हणजे मोबाईलवर बघत बसणं नाही, तर आपले शरीर कसं मेंटेन ठेवता येईल, आपण किती एक्सरसाइज केला पाहिजे, आपण किती हेल्दी खाल्लं पाहिजे, हे याच्यासाठी स्वतःला वेळ द्यायचा आहे. नाहीतर म्हणाल की हा स्वतःसाठी 1 तास द्यायचा आहे म्हणजे आपण 1 तास कंटिन्यू मोबाईल बघत बसायचा आहे, नाही, हे चुकीचं होणार आहे. तुम्ही जास्तीत जास्त मोबाईल बघाल तेवढ्या वेळात तुमचा एक्सरसाइज होईल, आणि एक्सरसाइज नाही झाला तर तुम्ही फिटच नाही राहू शकणार आहे. त्यासाठी हेल्दी खावा, एक्सरसाइज करा. माझे भरपूर एक्सरसाइजचे व्हिडिओ पण आहेत, आणि अजून पाहिजे असतील तर मी अजून एक्सरसाइजचे व्हिडिओ करून तुम्हाला दाखवेल. पण काय करायचं आहे, आपण हेल्दी पण खाल्लं पाहिजे. म्हणून मी आता थंडी चालू झालेली आहे, थंडीमध्ये उष्णता निर्माण करणारे पदार्थ जास्त खाण्यात येतात, जसे की बाजरीची भाकरी वगैरे. तर आता मी ड्रायफ्रूट्सचेच लाडू सांगणार आहे. काय करायचं, सगळ्या प्रकारचे ड्रायफ्रूट्स घ्यायचे आहेत. तुमच्याकडे जे अवेलेबल असतील ते जरी घेतले तर चालेल. तुम्ही या ड्रायफ्रूट्समध्ये डिंक घालू शकता, हळीव माहिती आहे ना, अळीव का हळीव तुम्ही काय म्हणता माहिती नाही, अळीव घ्यायची आहे, ते पण तुम्ही घालू शकता, खोबरं वगैरे सगळं. तर मी काय केलेलं आहे, आपले सगळे काजू, बदाम, पिस्ता घेतलेला आहे, खजूर घेतलेला आहे, अक्रोड घेतलेलं आहे, अजून खोबरं पण घेतलेलं आहे, हे सगळं मी भाजलेलं आहे. अजून खारीक पावडर पण घेतलेली आहे, हे सगळं मी छान भाजलं. खारीक पावडर भाजलेली नाही आहे, डायरेक्ट मी बाजारातून खारीकची पावडर आणलेली आहे. थोडं महाग असतं, सगळ्यांनाच परवडते असं नाही आहे, पण थोडं थोडं करून आपण कशात कोणत्या ना कोणत्या लाडूमध्ये किंवा कशा कोणत्या ना कोणत्या पद्धतीनं तर आपण हे ड्रायफ्रूट्स आपल्या पोटामध्ये घालवायचेच आहे, किंवा तुम्ही तसेच पण खाऊ शकता. तर परत तुम्ही ह्याची पण खीर करू शकता, आपल्या खारीक पावडरची पण खीर करून तुम्ही खाऊ शकता, ते पण खूप चांगलं आहे रोज सकाळी. तसेच हे ड्रायफ्रूट्सचे लाडू तर झाले, तसेच तुम्ही अळीची खीर पण आपण व्यवस्थित आपली हे खारीकची पूड किंवा खजूर घालून करून खाऊ शकता, ते पण खूप हेल्दी आहे. हे पम्पकिन सीड पण घेतलेले आहेत मी त्याच्यामध्ये घालायला, चारोळ्या पण घेतलेल्या आहेत, मी सांगायचं विसरले. हे सगळं आत्ता मी काय करत आहे, तुपामध्ये भाजत आहे. सुरुवातीला बदामला जास्त तूप लागलेलं आहे, नंतर मी थोडं थोडं तूप टाकून सगळं व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे. जसं की थोडेसे डाग पडायला लागल्यानंतर मी भाजायचं बंद केलेलं आहे, म्हणजे एकदम खमंग लाडू लागतो. आणि नुसतं तसं पण केलं तरी चालतं आहे, काही प्रॉब्लेम नाही, पण मी थोडे असे डाग पडल्यानंतर मी भाजायचं बंद केलेलं आहे. आणि त्यानंतर काय केलं, मी सगळं छान मिक्सरवर बारीक करून घेतलं. खोबरं पण मी खोबरं आधी बारीक केलं, खोबरं भाजलं बारीक केलं, त्यानंतर हे बाकीचे सगळे ड्रायफ्रूट्स मी भाजून मिक्सरवरून बारीक करून काढले. त्यानंतर आपली मी त्याच्यामध्ये गूळ किंवा साखर अजिबात वापरलेली नाही आहे, बिना साखरेच्या आणि गुळाचे हे लाडू आहेत, त्यामुळं खूप छान झालेले आहेत. हे सगळं एकत्र केलं, मिक्स केलं, आणि तूप जास्त घातल्यामुळं अजिबात गरजच पडली नाही, आणि चिकटपणा यायला आपल्याला खजूर तर होतीच, आणि गोडपणा पण त्याच्यामुळेच आलेला आहे. थोडंसं बांधायला कठीण जात होतं, पण थोडंसं नंतर मी गरम करून बांधलेले आहेत, पण लाडू खूप छान झालेले आहेत. माझ्या मुलीला पण खूप आवडले, घरच्यांना पण खूप आवडले. आता तुम्ही सांगा तुम्हाला आवडले आहेत का नाही. तर बघा ही रेसिपी आता मी पुढे कशी करत आहे.